हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी रवींद्र सिंह लाडघरे, माणगाव उपासना केंद्र। मी माणगावमध्ये आल्यानंतर एक वर्षानंतर मला वाटायला लागलं का बापूराया, ह्या माणगावमध्ये मला कोणीतरी जागा दिली तर नक्कीच घर बांधेल। ही इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी प्रत्येक त्या जागेच्या शोधासाठी फिरू लागलो, पण मालकांनी मला तेवढासा रिस्पॉन्स दिला नाही। मग मी नेहमीच उपासनेमध्ये स्वस्तिक्षमच्या वेळी बापूला म्हणायचो, बापूराया मला एक गुंठ जरी जागा मिळाली तर माझी घर बांधण्याची इच्छा ह्या माणगावमध्ये नक्कीच पूर्ण होईल। आणि हे शोधत असताना माझ्या मनात आलं, हॅपी होमला जाऊन यावं, दादांना विचारूया की ही माझी इच्छा पूर्ण होईल का उगाचच मी आपल्या मनबांधणी करून राहिलेलो आहे। ह्या इच्छेला घेऊन मी हॅपी होमला माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो आणि दादांसमोर गेल्यानंतर दादांनी माझी विचारपूस केली, काय करता तुम्ही? तर म्हणलो, दादा मी शिक्षक आहे, मला जागा घेण्याची इच्छा आहे, पण ती जागा माणगावमध्ये मिळावी। दादा बोलले, काही टेन्शन घेऊ नकोस, तुला जागा 10 दिवसामध्ये मिळेल। मी त्या एवढ्या आनंदामध्ये माणगावमध्ये आलो, माझा प्रवास कसा संपला हे मला कळलंच नाही। आणि इथे आल्यानंतर 1-8 दिवसामध्ये तो मालक मला येऊन सांगतो आहे, तुम्हाला जागा हवी आहे का? मी त्या जागेसाठी आशाच सोडली होती, वर्षभर जात होतो, पण त्या मालकाने मला काय जुमानलं नाही। आणि 10व्या दिवसामध्ये माझ्या जागेचा रजिस्टर काही पैसे घेऊन, थोडे पैसे घेऊनच रजिस्टर करून दिला। मला खूप आंबज्ञ वाटलं की जे जे माझ्यासाठी उचित ते नक्कीच बापू देणार खचित, ह्या उक्तीचं माझ्या मनामध्ये अतिशय भावून गेलं। म्हटलं, बापूंचा किती प्रेम आहे, बापूंची सेवा आपण करताना माझ्याच मनाला वाटलं की आपण कुठे कमी तर पडत नाही ना, तर खरोखर बापू एका बापाप्रमाणेच आपल्या डोक्यावर हात आहे हे जाणवलं। जे मालक मला नाही बोलले होते त्याच मालकांपैकी एकाने मला जागा दिली, रिस्क रजिस्टर केलं आणि अतिशय सुंदर असं छान घर बांधलं गेलं। त्यासाठी हा अनुभव मला खूप आंबज्ञ देऊन गेला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।